भारत के इतिहास में शायद पहली बार महाराष्ट्र की संत भूमि से निकली भजन कीर्तन की आवाजें देवभूमि उत्तराखंड में गूंज रही थी। अवसर था सरस्वती नदी के उद्गम स्थान पर माना गांव में निर्मित देवी सरस्वती के मंदिर के उद्घाटन का। इस मंदिर की संकल्पना थी विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड़ जी की। सन 2009 में किया गया यह संकल्प 2021 में पूरा हुआ। सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर का उद्घाटन समारोह 7 दिनों तक चला, जिसमें जाने माने कीर्तन प्रवचनकारों ने भारत की प्राचीन ज्ञान परंपरा को लोगों के आगे रखा। युवा कीर्तनकार हरिभक्त परायण श्री हरिहर महाराज दिवे गांवकर जी से हम सुन रहे हैं भगवत कथा। आरशावर धूळ साचली ना कि चेहरा जरा कमी दिसतो, खरं आहे ना? समजा आरशावर जरा धूळ पडली तर चेहरा दिसतो का व्यवस्थित? देवा तसं झालं तर माझ्या बुद्धीच्या ठिकाणी दोष निर्माण झाले, मला क्षमा करा। तुम्ही करुणा समुद्र आहात, कृपेचे सागर आहात, करुणा सिंधू आहात। तुम्ही कित्येकांना तारलंय माझा एवढा अपराध, तुम्ही क्षमा कराल असं मला वाटतं। भगवंताने सांगितलं, हे विधाता, मी तुमच्या सर्व अपराधांना क्षमा करायला तयार आहे, पण आधी माझे गाई गोपाळ घेऊन या, कळलं का? आणि मग ब्रह्मदेव सत्यलोकात गेले, गाई गोपाळ वासर सगळ्यांना घेऊन आले, भगवंताकडे दिले। ते आल्याबरोबर हे इकडले अदृश्य केले भगवंताने। आणि गोपाळांना याचा काही थांग पत्ता लागला नाही की आपण वर्षभर कुठं होतो। त्यांना वाटलं आम्ही काल आलो होतो, गाई घेऊन आम्ही इथंच आहेत। त्यांना काहीच कळालंच नाही काय बुद्धीमध्ये। आपल्याही जीवनात कधी असं घडलं असेल बरं? असं काही समजू नका, आपण कुठंच असून कुठं असून आपल्याला कुठंच आहोत असं वाटलं असेल। झालंय का असं कधी? ते कळत असतोय माणसाला, मनुष्य रूपात नाही कळत। त्याच्यासाठी भगवदीय शक्तीच यावी लागते। मग काय झालं पुढे? शुक महामुनी पुढे वर्णन करतायत परीक्षितच्या समोर, हे परीक्षित राजा, भगवंताची ही दिव्य लीला आहे। भगवंत इतकं श्रेष्ठ लीला करतायत की बस त्या लीलेला अंत नाहीये। एके दिवशी कात्यायनी देवीचं व्रत करण्यासाठी काही गोपकन्या पहाटे स्नाना करता यमुनेच्या नदीवर गेले। यमुनेच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने वस्त्र काढून ठेवले, स्नानासाठी प्रवेश केला। आंघोळीला गेल्यानंतर तिकडून भगवान कृष्ण आले आणि यांनी जे वस्त्र ठेवले होते ते सगळे वस्त्र उचलले आणि भगवंत एका उंच झाडावर जाऊन बसले। त्या कात्यायनी देवीचं व्रत करणाऱ्या त्या गोपी, त्या गोपकन्या स्नान झाल्यानंतर जलाच्या बाहेर निघण्यासाठी पाहतात इकडे तिकडे, तर वस्त्र दिसत नाहीत। कोण्या माकडाने उचलले की काय अशी त्यांना शंका वाटली आणि त्यांनी इकडे इकडे बघायला सुरुवात केली तर वस्त्र काही दिसे ना आजूबाजूला। तेव्हा त्यांनी हाक मारली, अरे कोण आहे तिकडे झाडावर? कृष्ण म्हणाले, मीच आहे की। आमचे वस्त्र घेतले का कृष्णा? कृष्ण म्हणतात, हो सगळे वस्त्र मी तुमचे घेतलेले आहेत। कृष्ण, आमचे वस्त्र आम्हाला परत देऊन टाका ना। कृष्ण म्हणतात, मी देणार नाही परत, मी परत देणार नाही वस्त्र। तेव्हा त्या गोपिका गयावया करायला लागल्या, प्रार्थना करायला लागल्या, कृष्णा आमचे वस्त्र आम्हाला परत देऊन टाका बरं, आमचे वस्त्र आम्हाला परत देऊन टाका। हे काय योग्य नाही आहे, दुसऱ्याचे वस्त्र चोरणं काय योग्य आहे का? तुम्ही शास्त्र निषिद्ध कर्म करत आहात। भगवंताने सांगितलं, तुम्ही कोणतं शास्त्र विहित कर्म करत आहात? म्हणजे कस काय? शास्त्रात सांगितलं स्नान करताना विवस्त्र होऊन स्नान करू नये, एक तरी वस्त्र शरीरावर असलं पाहिजे स्नान करताना। पूर्ण विवस्त्र होण्याचा अधिकार नाही आहे स्नान करते वेळी, तुम्ही असं का स्नान करत होतात? हा, ही एक चूक आहे कृष्ण आमची, खरंय तुमचं, पण आम्ही कात्यायनी देवीचं व्रत करणार आहोत। कात्यायनी अशी प्रसन्न होते का? अशी प्रसन्न होत नाही, तुम्ही शास्त्रविधीनुसार वागायला पाहिजे होतं। म्हणले, कृष्णा झाला अपराध आता। कृष्ण कर्मकांडही शिकवतात मध्ये मध्ये, याचं नवल वाटतं। पूर्वमीमांसा ही त्यांचंच शास्त्र आहे ना, जैमिनीला कुठं ठेवणार आहे शेवटी? जैमिनीचंही ऐकावंच लागतं। मग भगवंतांनी सांगितलं, असं करा, तुम्ही पाण्याच्या बाहेर या, दोरी हात जोडा, मला साष्टांग दंडवत घाला, मग मी वस्त्र देतो। भगवंताच्या या लिहिलेल्या शास्त्राचं नाव आहे चीरहरण लीला। चीर शब्दाचे दोन अर्थ आहेत। चीर शब्दाचा एक अर्थ आहे वस्त्र आणि चीर शब्दाचा एक अर्थ असा होतो की अनंतता। आपण एक काळाच्या बद्दल शब्द ऐकलेला आहे बघा, चिरकाल। चिरकाल म्हणजे खूप काळावधीपर्यंत, त्याचं नाव चिरकाल।
अनंत कालापर्यंत, चीर कालापर्यंत, चीरकाळ म्हणजे खूप काळ, किती काळ मोजता येत नाही इतका, अमाप अगणित काळ, त्याचं नाव चीरकाळ असं म्हटलेलं आहे. किंवा अजून एक शब्द आहे चिरंजीव, 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 जीवेत यस्य चिरकालम स चिरंजीव, चीर काळापर्यंत जो जिवंत राहतो त्याचं नाव चिरंजीव. ते तर चीर शब्दाचे दोन अर्थ आहेत, एक चीर म्हणजे वस्त्र आणि एक चीर म्हणजे अनंत काळ. मग इथे भगवंताने कशाचं हरण केलं, तर यांच्या ठिकाणी असलेल्या काळाच्या बंधनाचं हरण केलं. हे आध्यात्मिक रूपक करता येतं. आणि वस्त्र उचलले म्हटलं तरी त्याच्यातही काही वावगं नाही आहे, कारण वस्त्र म्हणजे सुद्धा उपाधीच, आणि भगवंताने उपाधी चोरणं हेच तर जीवाच्या कल्याणासाठी आवश्यक आहे. हा वास्तविक आध्यात्मिक अर्थ या कथेचा इथे देता येतो. पुढे सुख मामुने सांगतात की भगवान परमात्म्याने बासरी वाजवली, त्या बासरीचं काय नवल सांगावं. जगामध्ये दोन प्रकारचे ध्वनी आहेत, एक आहे आहतनाद आणि दुसरा आहे अनहतनाद. आहतनाद म्हणजे कोणत्या तरी वस्तूवर आघात केल्यावर जो ध्वनी उत्पन्न होतो त्याचं नाव आहे आघातेन यस्युत्पन्न सा आहता. आणि आघात न करता आपोआपच जो ध्वनी निर्माण झाला आपोआपच त्याचं नाव अनहतनाद. अनहतनादाला सिद्ध लोकांच्या भाषेमध्ये एक हात की ताली म्हणतात, एका हाताची टाळी. आता एका हाताने टाळी वाजते का? तुम्ही म्हणाल त्याला दुसरा हात लागतो त्याच्याशिवाय टाळी वाजत नाही. दुसऱ्या वस्तूवर हात टाकला तर टाळी वाजते, पण वस्तू दुसरी नाहीच आहे, दुसरं काहीही नको. मी तुम्ही म्हणाल असा हात फिरवला तर काय आवाज येत असेल बो हवेचा, हवेचा नाही आहे तो आवाज, तो मूळ ध्वनी आहे, त्याला अनहतनाद म्हटलं. त्या ध्वनीचा शोध काय आहे? तर त्या ध्वनीचा शोध शास्त्राने सांगितला उद्गीत, त्यालाच कुणी प्रणव म्हणतंय, आणि साध्या भाषेमध्ये ओम, ओंकार. तस्य वाचक प्रणव हा 17वं सूत्र आहे समाधीपादातलं, आणि 18व्या सूत्रात तज्जपस तदर्थ भावनम, त्याच्या जपाने तद्भावना भावित होऊन कल्याण साध्य होतं योगी लोकांचं. ते एकाक्षर ब्रह्म आहे, ओम इति एकाक्षरम ब्रह्म असंही वर्णन केलंय. आणि पुढे वर्णन करताना ओम तत्सद इति निर्देशो ब्रह्मणस त्रिविध स्मृता, ओम तत्सद इति त्या ओंकाराचेच तीन प्रकार निर्देशो ब्रह्मणस त्रिविध स्मृता. ब्रह्मज्ञानी लोकांनी अ उ आणि म या त्रिविध पद्धतीनं त्या ओंकाराचं विवेचन शास्त्रामध्ये केल्याचं वर्णन आपल्याला आढळतं. इस तरह के कीर्तन प्रवचनों का आनंद आप उठा पाएंगे विश्व शांति दर्शन पर संत भूमि से देव भूमि तक इस विशेष कार्यक्रम में. मिलते हैं अगले संस्करण में, तब तक के लिए देखते रहिए विश्व शांति दर्शन.